नमस्कार, मैं अरविंद नारायण कुलकर्णी, मुक्काम पोस्ट पठन कोडली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। सोयाबीन बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आम्ही यामध्ये सहभागी झालेलो आहोत। यामध्ये आमचे जे सोयाबीन आहे हे 1 किलो आम्ही सोयाबीन घेतलेलं आहे, याची उगवण क्षमता आम्ही तपासून पाहिलेली आहे। आता बीज प्रक्रिया कशी करावायची आहे ते आपण पाहूया। प्रथमतः रासायनिक बीज प्रक्रिया कशी करायची ते आम्ही सांगतो। हे थायरम आहे, हे थायरम याला बियाण्याला लावायचं आहे। हे थायरम प्रति किलोस 3 ग्रॅम याप्रमाणे हलक्या हाताने चोळायचं आहे। हे अशा हे हलक्या हाताने आपण जे चोळायचं आहे याला साधारणपणे सोयाबीनचा जो पापुद्रा असतो वरचा जो पापुद्रा आहे हा अतिशय हलका असल्यामुळे ह्याला फार जोरानं चोळण्याचं नाही, अतिशय सावधगिरीने हे घेण्याचं आहे। कारण हेचं जे बियाणं आहे हे अतिशय उत्तम असून पण पापुद्र्याचा हलका आहे। त्याचप्रमाणे हे थायरम लावून झाल्यापासून साधारण 15 ते 20 मिनटं हे आपण असंच पसरून ठेवायचं आहे सावलीखाली। त्यानंतर आपण या बियाण्यावर जैविक प्रक्रिया करणार आहोत। ह्या जैविक बीज प्रक्रियेमध्ये साधारणपणे हे जे ट्रायकोडर्मा आहे 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा आहे हे आपण 5 ग्रॅम वापरायचं आहे। ते पहिल्यांदा आम्ही घालतो। त्याची अशी पूड असते ती साधारण अशी आपण ह्याच्यावर मी हे करायचं आहे। आत्ताच आता याला 15 मिनटं पूर्ण होऊन गेलेली आहेत आणि ते अगदी हलक्या हाताने आपण हे बीज प्रक्रिया अशी करण्याची आहे। या साधारणपणे हे ह्याच्याबरोबर ट्रायकोडर्मा ह्याच्या हे 10 मिली आपण घ्यायचं घेऊ आणि हे त्याला हलक्या हाताने वरच्यावर चोळू आपण। दहा मिली हे राइझोबियम लावायचं आहे आणि साधारणपणे 10 मिली पीएसबी लावायचं आहे। या दुसरं कुठे गेला असते दुसरं कुठे घेतला आणि राजुरामा पण लावले ह्याच्यावर घातलेलं आहे। आता हे सुद्धा अगदी हलक्या हाताने याला चोळायचं आहे। अतिशय काही गडबड करायचं कारण नाही, कारण हे साधारण त्याला उचरपणा आल्यामुळं हे बियाचं जे कवर आहे त्या म्हणजे वरचे जे पापुद्र आहे तो पातळा असल्यामुळं ढिला होण्याची शक्यता असते आणि तो जर बाजूला झाला किंवा तो खराब झाला तर आपणाला उगवण क्षमतेला परिणाम होऊ नये म्हणून अतिशय काळजीपूर्वक हे घ्यायचं आहे। आणि ह्या उचलून करा उचलून हलवायचं ह्या दोन्ही राजुरामा आणि पीएचबी लावल्यामुळं साधारणपणे ह्याचा फायदा असा होतो की अतिशय चांगल्या पद्धतीचे जे उगवणूक होते त्याचप्रमाणे जमिनीमधून तयार होणारे जे रोगाचं प्रमाण आहे मातीमधून जमिनीच्या मातीमधून येणारे बुरशीजन्य असतील आणि कोणचेही असतील ते येणारे जमिनीमधून येणारे जे रोग आहेत त्याचं अगदी नियंत्रण होते, उत्पादन क्षमता वाढते आणि जवळजवळ ही उत्पादन क्षमता प्रक्रिया न करता घातलेलं आहे आणि प्रक्रिया करून आपण जे हे घातलेलं आहे बियाणं वापरतो यामुळं अतिशय 25% याची उत्पादन क्षमता वाढलेली आहे। आणि शिवाय याचे जे सोयाबीनची दाणा आहे हा मोठा होतो आणि याच्यामध्ये आपण जर वरणं रासायनिक प्रक्रिया रासायनिक खत असो किंवा फवारण्या असो किंवा रोग प्रतिबंधक तांबेरा वगैरे येऊ नये किंवा अन्य घटक जे आपणाला याला जेव्हा लागतात त्याच्यामध्ये बचत होते आणि या बचतीमुळे फवारणीसाठी जो येणारा खर्च आहे रासायनिकचा जो खर्च आहे हा जवळजवळ कमी होतो